इयत्ता 10वीच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचे त्याचप्रमाणे त्या वर्गाला शिकवत असलेले सर्व शिक्षक आणि पालक या सर्वांचे हायस्कूल लोहारा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओ पासून विटाकर यांनी मांडलेली प्राणी वर्गीकरणाची पद्धत किंवा त्याची जी काही सिस्टीम होती ते आपण आता या ठिकाणी पाहत होतो. यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण करण्याच्या अगोदर काही त्याला क्रायटेरिया म्हणजे एक मिनिट इथे येईल शब्द तो क्रायटेरिया त्या ठिकाणी म्हणजे आधारभूत मुद्दे म्हणजे या ॲनिमलला मी याच्यात ठेवण्यासाठी माझ्याकडे कोणता बेस असला पाहिजे, याच्याकडे कोणते कॅरेक्टर असले पाहिजे तर मी याला याच्यामध्ये ठेवू शकतो. अशा पद्धतीनं ज्या गोष्टी असतात त्याला म्हणायचं आधारभूत मुद्दे. मग आता आपण बघूयात की व्हिटाकर यांची जी पंचसृष्टी प्राण्यांची वर्गीकरणाची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये त्यांनी वापरलेले आधारभूत मुद्दे कोणते आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, हे आपण पाठीमागच्या पण बघितलेलं आहे, आपण आता डायरेक्ट फास्ट लिहूयात कारण आपल्याला इथे एक्सप्लेनेशन करायचं. शरीराचे रचनात्मक संघटन म्हणजे ते शरीर कार्य करत असताना त्याच्यामध्ये नेमके कशा प्रकारचं संघटन आहे, नेमकं एका पेशीपासून होतं का अनेक पेशी एकत्र येऊन होतं का त्याच्यामध्ये पुन्हा बदल आहेत, हे एक प्रकार. दुसरा प्रकार केला तो म्हणजे शरीराची सममिती म्हणजे त्याला कट केल्यानंतर त्याचे दोन समान भाग होतात का, होत असतील तरी एक, होत नसतील तरी एक. मग कोणत्या अक्षातून त्याला कापल्यानंतर त्याचे दोन समान भाग होतात त्याच्यानुसार त्यानं पुन्हा दुसरा प्रकार केला किंवा दुसरा एक आधारभूत तत्व मांडलं शरीराची सममिती. तिसरा आहे तो म्हणजे देहगुहा म्हणजे त्याचं जे शरीर असतं त्या शरीरामध्ये किती ठिकाणी आणि कशा कशा प्रकारे रिक्त जागा आहेत त्या. त्यानंतर पुढं आहे चौथा, त्यात पाचवा पण घेतला मी, जनन स्तर म्हणजे त्याचं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये किती अस्तर असतात म्हणजे नेमकं त्या शरीर एकाच अस्तराचं बनलं आहे का दोन अस्तर आहे का त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि त्याच्यानंतर खंडीभवन म्हणजे त्याचे तुकडे नेमके किती प्रकारे होतात. अशा प्रकारे एकूण पाच आधारभूत तत्व मांडलं, एक शरीराचं रचनात्मक संघटन, दुसरं शरीराची सममिती, तिसरी देहगुहा, चौथी जननस्तर आणि पाचवं खंडीभवन. त्यातला आपण पहिला बघूयात शरीराचे रचनात्मक संघटन. मग आता जेव्हा त्यानं शरीराचे रचनात्मक संघटन या प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण करायचं ठरवलं तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की या रचनात्मक संघटनामध्ये शरीराच्या एकूण पाच प्रकारचे संघटन आहे. ते आता कोणते पाच प्रकारचे आहे ते आपण आता या ठिकाणी बघू. पहिलं पेशीद्रव संघटन म्हणजेच त्याला आपण म्हणतो जीवद्रव्य स्तर संघटन, हे डिटेलमध्ये आपण पुढे बघूया. दुसरं आहे ते म्हणजे पेशी स्तर संघटन. तिसरं आहे पेशी ऊती स्तर संघटन म्हणजे पेशी एकत्र येऊन काय होणार, ऊती, आणि त्या एकत्रित त्या शरीराचं काय करणार, कार्य करणार. ठीक आहे, पुढे बघूयात पाच चौथा ऊती अवयव स्तर संघटन म्हणजे ऊती एकत्र येणार अवयव बनवणार, ते डिटेलमध्ये पुढे बघू. आणि शेवटचा आहे तो म्हणजे अवयव संस्था स्तर संघटन. आता हे जे पाच संघटन जे आहेत त्यातलं पाचच्या पाच आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आपल्याला. त्यातलं पहिला बघूयात जीवद्रव्य स्तर. आता जीवद्रव्य स्तरामध्ये काय होतं तर हे जीवद्रव्य स्तर प्रकारचं संघटन हे फक्त आणि फक्त एक पेशीय सजीवांमध्येच घडून येतं. म्हणजे आता आपलं बीट चाललंय प्राण्यांच्या वर्गीकरणामधलं शरीराचे रचनात्मक संघटन जे आहे त्याच्यामध्ये जीवद्रव्य संघटन हे घडून येतं एक पेशीय सजीवामध्ये. लक्षात घ्या, आणि या एक पेशीय सजीवामध्ये त्याचं पूर्ण शरीर हे फक्त एकाच पेशीपासून बनलेलं असतं आणि त्या शरीराचे जेवढे काही सगळे कामं असतात ती फक्त एकच पेशी करत असते. आता आपलं मानवाचं बघा कसं आहे, आपल्याला वेगवेगळे काय आहेत पार्ट्स आहेत,
वेगवेगळे अवयव आहे. उदाहरणामध्ये खायचं असेल तोंड आहे, त्याला पचवायचं असेल तर पचन संस्था आहे, श्वास घ्यायचा असेल तर नाक आहे, त्यातला ऑक्सिजन काढून घ्यायचा असेल तर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था आहे. म्हणजे असे वेगवेगळे काय आहेत पार्ट्स आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे उदाहरणामध्ये चालायचं असेल तर पायानं चला, बोलायचं असेल तर तोंडानं बोला, श्वास घ्यायचा असेल तर नाकानं घ्या, ऐकायचं असेल तर कानानं ऐका, बोलायचं असेल तर तोंडानं बोला. म्हणजे वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळे पार्ट्स आहेत. तसं यांच्यामध्ये नाही, यांच्यामध्ये कोणतंही काम काही ना, एकच पिशी काय करत असते, पार पाडत असते. भक्ष ग्रहण करायचं आहे, ती एकच पिशी काम करते. घेतलेल्या भक्षणाला पचवायचं आहे, एकच काम करते. त्याला शरीराच्या बाहेर टाकायचं आहे, ती एकच पिशी काम करते. म्हणजे ऑल इन वन असते, ठीक आहे. ह्याच्यामध्ये उदाहरणं कोण आहेत, पॅरामेशियम आणि अमीबा. हा आहे पॅरामेशियम आणि त्याच्यानंतर हे आहे अमीबाच्या कृती, ठीक आहे. म्हणजे उदाहरणात कोण कोण आलं बघा, एक आला अमीबा, हा खाल्ला अमीबा आहे आणि वरला आहे तो पॅरामेशियम आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा संघटनाचा प्रकार बघू, पेशी स्तर. आता ह्याच्यात कसं आहे, जीवद्रव्य स्तरामध्ये एक पेशी सजीव असतो, ह्याच्यामध्ये एक पेशी सजीव नसतो, हा बहुपेशीय सजीव असतो. ह्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मग आता बहुपेशीय जर असेल तर अनेक पेशी आल्या, मग अनेक पेशी जरी आल्या तरी त्याच्यापासून ऊती तयार होत नाही, हे लक्षात घ्या. तुम्हा तर सर ही ऊती म्हणजे काय, तर ऊतीची सोपी व्याख्या आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक समान असणाऱ्या पेशींचा समूह. म्हणजे कसं, त्यांची रचना पण समान आणि त्यांची कार्य करण्याची पद्धती किंवा कार्य पण समान. उदाहरणामध्ये डोळ्यातले पेशी, फक्त आपण पाहतोच, त्या पेशीनं पाहण्यातच काम करायचं किंवा त्याचे जे काय आलेले गोष्टी आहेत त्या म्हणजे शोषून घ्यायच्या आणि ब्रेनपर्यंत पाठवायच्या. डोळ्याचे जे पेशी आहेत ते फक्त बघणार, जिभेच्या पेशी फक्त चवकळून देणार तुम्हाला, कानाच्या पेशी फक्त ऐकू देणार तुम्हाला, कानातल्या पेशी डोळ्यात टाकल्या तर ती बघण्याचं काम करू शकत असं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पेशी तर अनेक आले पण त्यांची रचना आणि कार्य काय नसतं, समान नसतं. म्हणजे त्यांच्यामध्ये ऊती तयार झालेल्याच नसतात, ठीक आहे. म्हणून त्याला नाव पडलं पेशी स्तर. याचं उदाहरण कोणकोण देत आहे, तर जेवढे रंध्रीय प्राणी वर्गातील किंवा संघातील जेवढे प्राणी आहेत ते सगळे याच्यामध्ये येतात. उदाहरणामध्ये स्पंज वगैरे नावात अर्थ आहे, रंध्रीय, रंध्रे म्हणजे वेज म्हणजे छिद्र छिद्र. स्पंज नावाचा एक प्राणी आहे, आपण घरात वापरतो तो स्पंज नव्हे, तो वेगळा प्रकार आहे. काही प्राणी सुद्धा असतात स्पंज सारखे असतात, असं दाबलं त्यांना, दाबलं की त्यांचं पूर्ण आकुंचन होतं आणि सोडलं की पुन्हा ते जैसे ते होतात. म्हणजे थोडक्यात रंध्रीय असतात, त्यांच्या शरीरामध्ये नुसते वेज वेजच असतात. त्याचे उदाहरण आहे बघा स्पंज, एवढ्या प्रकारचे स्पंज आहेत तुमचे आणि एवढ्या प्रकारचे कोण आहेत, हे रंध्रीय संघातील प्राणी आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढच्या स्तराकडे जाऊयात, तो म्हणजे आपण पहिला बघितला जीवद्रव्य, पुन्हा पेशी स्तर, आता पेशी ऊती स्तर. म्हणजे इथं काय झालं, आता पेशी आल्या आणि त्याच्यापासून काय निर्माण झाल्या, ऊती. मगा ऊती नव्हत्या, अनेक पेशी होत्या पण ऊती नव्हत्या, लक्षात आलं का. इथं तसं नाही, इथं समान कार्य करणारे अनेक पेशी निर्माण होतात आणि त्यापासून काय बनते, एक ऊती बनत असते. डोळ्यातल्या ऊती, कानातल्या ऊती, जिभेतल्या ऊती, हाडातल्या ऊती, त्वचेवरच्या ऊती, असं, ठीक आहे. तसं याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगितलं, ते याच्यामध्ये येत नाही, मानव पेशी ऊती स्तरामध्ये येत नाही, लक्षात घ्या. तो उच्च संघटनामध्ये येतो, ते पुढं बघूयात आपण. चला, तर आता पेशी ऊती स्तरामध्ये काय होतं, हे सुद्धा बहुपेशीय प्राण्यांमध्ये होत असते आणि या शरीरा या स्तरामधल्या प्राण्यांमध्ये ऊती निर्माण होतात आणि ऊती ह्या कोणापासून निर्माण होतात, समान पेशी किंवा समान कार्य करणाऱ्या पेशी एकत्र येऊन काय निर्माण होतात, ऊती निर्माण होतात. नंबर दोन, या प्राण्यामधल्या शरीराचे सर्व ऊती एकत्र येऊन काम करतात. म्हणजे जेवढ्या काही पेशी आहेत ह्या पेशी सगळ्या एकत्र येतात आणि ते कार्य करतात, म्हणून त्याला आपण पेशी
एकत्र येऊन झाले होती आणि ते कार्य केले म्हणून स्तर संघटन ठीक आहे याच्यामध्ये उदाहरणात येईल तुम्हाला निलारिया या याच्यामध्ये जेवढे प्राणी आहेत ते सगळे याच्यामध्ये येतात आपण आता पुढच्या भागाकडे जाऊयात हा उदाहरण सांगायचं राहिलं हे बोरजेली मोनजेली एनेमोनी त्यानंतर फिसेलिया हे सगळे प्राणी आहेत हे तुम्ही या आकृती बघितली असेल बघा जेलीची एक प्रकारचा मास आहे ठीक आहे तर हे सगळे कशामध्ये येतात ह्या निडारियामध्ये येतात आणि ते सगळे त्याच्यामध्ये जे संघटन असते ते कोणतं असतं पेशी ऊती स्तरचं संघटन असतं आता आपण पुढे बघूयात ऊती अवयव स्तर संघटन म्हणजे इथं पहिल्यांदा काय झालं जीवदळ एकच पेशी अनेक पेशी आल्या पण प्रत्येकाचं कार्य वेगळं रचना वेगळी मग ते झाले पेशी स्तर संघटन पुन्हा समान कार्य करणाऱ्या आणि रचना असणाऱ्या पेशी एकत्र आल्या त्याचं संघटन कोणतं पेशी ऊती संघटन आता काय झालं ऊती अवयव म्हणजे असे अनेक ऊती एकत्र आले आणि त्याने काय कार्य केला अवयव केला उदाहरणार्थ हात नावाचा एक अवयव आहे पाय नावाचा एक अवयव आहे जीभ नावाचा एक अवयव आहे डोळे नावाचे एक अवयव आहेत म्हणजे असे अनेक ऊती एकत्र आले आणि त्यांनी काय तयार केले अवयव केले आणि अशा प्रकारचे जे संघटन घडलं ते ह्याच्यामध्ये ऊती अवयव स्तर संघटनामध्ये घडलं आता याच्यामध्ये बघूयात हे पण बहुपेशीय प्राण्यांमध्येच होतं बहुपेशीय प्राण्यांमध्ये अनेक ऊती एकत्र येतात आणि त्या ऊती एकत्र येऊन त्यांचे ठराविक अवयव निर्माण होतात परंतु लक्षात घ्या अवयव निर्माण झाले पण ते अवयव कार्य करू शकत नाहीत म्हणजे त्यांचं रूपांतर संस्थेत होऊ शकत नाही उदाहरणार्थ सांगतो आपल्या शरीरामधली एक सुपी संस्था सांगतो श्वसन संस्था नाकाच्या मदतीनं श्वास घेतो आणि नाकाच्या मदतीनं श्वास बाहेर सोडतो बरोबर आहे पण मध्ये भरपूर मोठी ती प्रक्रिया आहे कळलं का मग तुमच्या नाकातून हवा आत जाणार तिथून स्वरयंत्रात जाणार स्वरयंत्रामधून तुमचे ते वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात ब्रॉन्ची ब्रॉन्च्युलस वगैरे वगैरे असतात आणि त्याचा शेवटचा एक भाग असतो तो म्हणजे वायुकोश आता वायुकोशामधल्या पेशी वेगळ्या म्हणजे ती एक प्रकारची ऊती झाली कळलं का मग अशा अनेक ऊती आल्या आता नाकातल्या ऊती घशातल्या ऊती स्वरयंत्रातल्या ऊती त्यानंतर तुमच्या त्या ब्रॉन्चीमधल्या ऊती पुन्हा ब्रॉन्च्युलसमधल्या ऊती आणि वायुकोशमधल्या ऊती या सगळे एकत्र आले आणि त्यांनी एक संस्था तयार केली कोणती श्वसन संस्था इथं काय होतं ऊती एकत्र येतात परंतु अशा प्रकारची काय निर्माण होत नाही कुठल्याही प्रकारची संस्था निर्माण होत नाही म्हणजे ऊती आहेत पण संस्था नाही अशा प्रकारचं जे संघटन असतं ते ऊती अवयव स्तर संघटनामध्ये येत असतं ठीक आहे हे त्याचं उदाहरण आहे ऊती अवयव स्तर संघटनामध्ये पहिलं उदाहरण आहे एक उदाहरण देतो घेऊयात ह्याच्यामध्ये सगळे चपट्याकृमी हे आपल्या शरीरात असतात ह्या चपट्याकृमी त्यानंतर हा ही चपट्याकृमी आणि ही आहे ती प्लॅनेरिया नावाची प्लॅनेरिया नावाचा प्राणी आहे ह्याच्यामध्ये जे संघटन घडलं ते कोणतं ऊती अवयव स्तर संघटन आता पुढची बघायची की जी मानवात आहे ती म्हणजे अवयव संस्था स्तर संघटन म्हणजे तर काय झाले अनेक अवयव एकत्र आले आणि त्यांनी काय केलं एकत्र येऊन एक संस्था तयार केली आणि ती संस्था एकत्र येऊन काम करू लागली म्हणून तयार झालं अवयव संस्था स्तर संघटन आपल्या शहरात कितीतरी संस्था आहेत मग सांगितलेली श्वसन संस्था खाली अन्न पचवण्यासाठी न पचलेल्या शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी पचन संस्था बरोबर आहे की नाही आपले सगळे शरीराचं समन्वय साधणारी मेंदूची एक संस्था आहे त्याला आपण चेता संस्था असे म्हणतो म्हणजे अशा वेगवेगळ्या संस्था आहे आपल्या शरीरामध्ये आणि या सगळ्या एकत्र येऊन विशिष्ट कार्य करतात इथे शब्द आला बघा विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून म्हणजे आता किती अवयव बघा बघतो डोळ्यानं बघा उदाहरणामध्ये तुम्ही रोडने चाललाय आणि समोरून एखादी ट्रक तुमच्या दिशेने आली बरोबर आहे की नाही मग ती पायाला दिसली का ती दिसली कुणाला डोळ्याला म्हणजे ही डोळ्याची म्हणजे नेत्र संस्था तिनं कुणाकडे पाठवलं ते सिग्नल मेंदूकडे पाठवलं बघा कसं झाले ते मग मेंदू म्हणजे कोणती संस्था
ही सगळी चेता संस्था कळलं का मग चेता संस्थेने ऑर्डर कोणाला टाकलं आदेश कोणाला दिला पायाला की तू पळ इथून कारण ती ट्रक तुझ्याकडे यायला लागली मग पायाला आपण काय करतो पळू लागतो म्हणजे बघा डोळे मेंदू आणि पाय आणि ह्या सगळ्यांमध्ये दुवा असलेलं ते म्हणजे कोण आपल्या शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या स्नायू म्हणजे स्नायू संस्था आली पुन्हा एकदा म्हणजे किती संस्था आल्या कामाला चार संस्था कामाला आल्या एक नेत्र संस्था दुसरी चेता संस्था तिसरी स्नायू संस्था आणि मग तुमची ती पायातली संस्था बरोबर आहे की म्हणजे अशा अनेक संस्था एकत्र येतात आणि एखादं विशिष्ट कार्य केली तुम्ही आता क्रिकेट खेळता वेगवेगळे खेळ खेळता ह्याच्यामध्ये तुमचे सगळे अवयव जर व्यवस्थित असतील तर तुमची ती म्हणजे क्रिकेट असताना तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता बॉलिंग करू शकता वगैरे असं वेगवेगळे ठीक आहे तर ही अवयव संस्था स्तर संघटनामध्ये येते याच्यामध्ये वरले चार संस्था किंवा वरले चार संघटन सोडून बाकी सगळे प्राणी याच्यामध्ये येतात मानव कुत्रा मांजर जेवढे काय असतात उच्चस्तरीय जेवढे प्राणी आहेत त्या सर्वांमध्ये काय असते ही संघटना असते अवयव संस्था स्तर संघटना ओके तर सर्व विद्यार्थ्यांना आजचे बीट समजला असेल सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच